नमस्कार. एस आर टाईम मराठीच्या विशेष मुलाखत कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत. आज आम्ही मुलाखत घेत आहोत सुप्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकरजी यांच्याशी. सुवर्णा ताई आमच्या सोबत आहेत आणि आम्ही त्यांच्याशी त्यांच्या सुरयात्रेबद्दल बोलणार आहोत. नमस्कार सुवर्णा ताई, खूप खूप स्वागत तुमचं बातचीतमध्ये. आणि तुमचं जसं नाव सुवर्णा आहे त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रात सुद्धा तुम्ही सुवर्ण कारकिर्दी केली आहे. तर नावाला अगदी यथार्थ केलंय तुम्ही. पण ही यात्रा तुमची कशी सुरू झाली? ऍक्च्युली मी खूप लहान होते आणि लहानपणी माझ्या आई वडिलांना दोघांनाही गाण्याची खूप आवड आहे. माझ्या सहा मावशी आहेत मला, सगळ्या जणी गाणाऱ्या आणि वडिलांना क्लासिकलची खूप आवड आहे. सो मला त्यांच्याकडून लहानपणापासून ऐकायला मिळालं खूप. आणि त्यांनी मला लहानपणी ठरवलं की हिला गाणं शिकवायचं, बघू ही पुढे करत असली तर आता पण प्रोत्साहन तरी द्यायचं. म्हणून मी शाळेत असल्यापासूनच इमिटेट करून गायला सुरुवात केली. मग त्यांच्या लक्षात आलं की हिची आवड आहे. मग त्यांनी मला क्लासिकल शिकायला कमलाकर जाधव यांच्याकडे पाठवलं. अशी सुरुवात झाली. म्हणजे क्लासिकल गायकीचं शिक्षण तुम्ही त्यांच्याकडनं घेतलं. पण पुढे मग या गायकीला आणखीन समृद्ध कोणी केलं? माझे गुरु अप्पासाहेब इंदूरकर नागपूर. आता नुकतंच त्यांचं निधन झालं. ते 95 वर्षाचे होते. ते आमिर खान साहेबांबरोबर असायचे हार्मोनियमसाठी. ते माझे गुरु गाण्यातले क्लासिकल. तर मी 8वीपर्यंत कमलाकर जाधवांकडे शिकले क्लासिकल आणि मग 9वीपासनं मी अप्पा सरांकडे जायला लागले आणि सगळं क्लासिकलचं शिक्षण माझं त्यांच्याकडे झालं. मूळतः तुम्ही नागपूरच्या आणि आता तुम्ही वर्तमान तुम्ही पुण्यामध्ये आहात. पण नागपूर ते पुणे ही जी यात्रा आहे ही गाण्यामुळेच झाली का तुमची? हो ते म्हणजे खूप मोठं धाडस होतं आमचं आणि आता मी देवाचे आभार मानते की त्या धाडसामध्ये आम्हाला त्यांनी सफल केलं. खूप लोक असं करतात पण प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही. पण आम्ही लकी आहोत की आमच्या प्रयत्नांना फळ देवानी दिलं. आम्ही ऍक्च्युली 1992 मध्ये माझं लग्न झालं. 94 मध्ये मला मुलगी झाली केतकी. आणि तेव्हा म्हणजे माझ्या नवरा जो पराग आहे तर तो पण स्वतः म्युझिक डिरेक्टर अरेंजर आहे. तर तेव्हा आमचा नागपूरला ग्रुप होता स्वर सुमनांजली म्हणून. तर तिथे त्याला लक्षात यायचं की हिचं गाणं चांगलं आहे पण हिला इथे स्कोप नाही आहे सुवर्णाला असं वाटायचं त्याला. आणि म्हणजे असे खूप कमी पुरुष दिसतात की ज्यांना बायकोबद्दल इतकं वाटतं की त्याच्यासाठी कुठेतरी घेऊन जावं आणि असं. तर तो मला तेव्हा मुंबईला घेऊन जायचा अधनमधनं किंवा पुण्याला श्रीधर फडके, अरुण दाते, हृदयनाथ मंगेशकर वेगवेगळ्या संगीतकारांकडे. आणि त्यांच्या मिळणाऱ्या माझं गाणं ऐकून जो रिस्पॉन्स मिळायचा त्याच्यावरून त्याला असा कॉन्फिडन्स वाटायचा की ही काहीतरी चांगलं करेल याच्यामध्ये. म्हणून मग त्यांनी एक दिवस असा त्याला जॉबची ऑफर आली. तर तोपर्यंत आमचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस होता. मग त्याला जॉबची ऑफर आली पुण्यातून. तर त्यांनी ती घ्यायची ठरवली. ती किती आहे काय बघितलंच नाही. आपण जायचं. आपण म्हणतो ना आपण विचार जो करू त्यांनी चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट होतात आपल्याकडे. सो त्यांनी असा विचार केला. त्याला ती ऑफर आली आणि त्यांनी ती स्वीकारली. आमच्या घरी खूप विरोध झाला कारण खूप पॅम्पर्ड होतो आम्ही सगळे. पण आम्ही हिंमत केली आणि 1996 आम्ही पुण्यात आलो. आता 22 वर्ष झाले. अच्छा. आणि पुण्यात तुमची मग पुढची ही यात्रा सुरू झाली. तुम्ही बरेच स्टेज शोज पण केले आहेत, पार्श्वगायन पण खूप केलं आहे आणि अल्बम्स पण केले. हे सगळी काय तुमची म्हणजे हे आहे त्याच्याबद्दल आम्हाला सांग. मी स्टेज शोज ना गेल्या पुण्यामध्ये 5-6 महिन्याच्या आतच सुरुवात झाली. मी माझं काय केलं होतं की तिथल्या ऑर्गनायझर्सना ऐकवण्यासाठी, संगीतकारांना ऐकवण्यासाठी मी माझी एक सीडी म्हणजे तेव्हा सीडी हा प्रकार नव्हता पण कॅसेटमध्ये मी माझी 8 गाणी रेकॉर्ड केली होती जी फेमस होती. आणि ती मी वेगवेगळ्या व्हरायटीनी ती सगळ्यांकडे मी पोहोचती गेली. तर ते खूप आवडले सगळ्यांना आणि मला कार्यक्रम यायला लागले, रेकॉर्डिंग यायला लागली. तर मी सगळ्यात पहिलं रेकॉर्डिंग जे केलं ते आनंद मोडक सरांबरोबर केलं, तू तिथं मी पिक्चरसाठी. त्यातली जी अंताक्षरी आहे ती मी गायलेली आहे. असे काय ऐकायला मिळाले आता? आता माझ्या अल्बम मधलं मी एखादं म्हणते. माझेच गीत मी म्हणते नावाचा माझा पहिला अल्बम होता. डॉक्टर सलील कुलकर्णींचं म्युझिक होतं त्याला. त्यातली एक गझल आहे प्राध्यापक अनिल कांबळेंची आहे. तुला जर द्यायचे आहे जुने ते प्रहर दे माझे, दवाने चिंब झालेले फुलांचे शहर दे माझे. तुला जर द्यायचे आहे जुने ते प्रहर दे माझे, दवाने चिंब
झालेले फुलांचे शहर दे माझे तुला जर द्यायचे आहे. फारच सुंदर, थँक्यू. आणि याच्यानंतर मी म्हणेन की तुम्ही बऱ्याच मोठमोठ्या गायकांबरोबर काम केलं आहे, त्यातली अशी काही आठवण किंवा आणि कोणाबरोबर काम करून तुम्हाला खूप छान वाटलं? ऍक्च्युली मी हृदयनाथ मंगेशकरांबरोबर शिवकल्याण राजाचे कार्यक्रम तेव्हा सुरू केले होते त्यांनी, मी पुण्यात नवीनच होते, तर त्यांनी मला फोन केला आणि माझं खूप सौभाग्य आहे की त्यांनी माझा विचार केला. कुठे त्यांनी गाणं ऐकलं आय डोंट नो, पण तेव्हा बाबासाहेब पुरंदरे पण निवेदन त्यांचं करायचे आणि त्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचे बरेच कार्यक्रम ते गायले, भावसरगम गायले आणि नंतर आत्तापर्यंत मी दीदी और मैं म्हणून ते कार्यक्रम करतात ते गायले. त्याच्यानंतर अरुणदत्तांबरोबर मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये बरीच वर्ष म्हणजे 4.5-5 वर्ष मी गायले. मी इंदोरला पण सलग 2 शोज करता आले होते. नंतर श्रीधर फडक्यांबरोबर मी पण असे 3.5-4 वर्ष कार्यक्रम केले. या सगळ्यांकडून ना खूप शिकायला मिळालं, डेडिकेशन शिकायला मिळालं. आणि त्या वेळेची म्हणजे त्यावेळेला कसं होतं, मला अरुणदत्तांबद्दल एक सांगायला आवडेल नक्की नक्की, की आता कसं चॅनल आहे किंवा तुम्हाला छोटा पडदा आहे, मोठा पडदा आहे, मोबाईल हातात आहे, तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता, गुगल करू शकता, पण तेव्हा तुम्हाला ओळखणार कसं लोक? आणि तुमचा समजा तुम्ही एखाद्या हिरोईनला किंवा हिरोला आवाज दिला, तिला जो चेहरा आहे तो चेहरा तुमच्या गाण्याला मिळतो असं तेव्हा होतं. पण अरुणदत्ते सरांनी तसा कुठलाही चेहरा त्यांच्या गाण्याला कधीच नव्हता, त्यांनी कधी पिक्चरसाठी गाणं नाही गायलं, पण त्यांनी त्याचे शोज करून ती गाणी पॉप्युलर केली. याच्यासाठी खूप डेडिकेशन चिकाटी लागते आणि त्या काळात त्यांनी हे शक्य केलं, हजारो कार्यक्रम केले. तर माझा सलाम आहे त्या माणसाला की आणि त्यांची गाणी अजून 1000 वर्ष राहतील असं वाटतं. त्या गोष्टी शिकायला मिळाल. अरुणदत्तांबद्दल जेव्हा तुम्ही म्हणताय तर शतदा प्रेम करा हे त्यांचं फारच सुंदर, त्यांची ही गाणी आहेत सगळी आणि ते मूळ स्वतःच्या आवाजात तेवढंच गात म्हणजे तसंच गात होते. आणि याच्या व्यतिरिक्त हिंदीमध्ये जे तुम्ही काम केलंय ते हिंदीत तुम्हाला कोणाबरोबर काम करायला खूप आवडलंय किंवा असं अभिमान वाटला असेल? मला मी माझं खूप मोठं सौभाग्य आहे की लेजंडरी गायक पद्मश्री मन्नाडे साहेब यांच्याबरोबर मी सलग 6.5 वर्ष कार्यक्रम केले. त्यांच्या सुनहरे पल नावाचा जो कार्यक्रम त्यांचा व्हायचा आणि दादा तेव्हा 88 किंवा 86 वर्षाचे होते, त्या एजमध्ये सुद्धा काय त्यांचा उत्साह असायचा. आणि मी तेव्हा अजून 1-10 वर्ष आधीची अशी मी यंग होते एकदम आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही कुठे कार्यक्रमाला गेलो तरी हॉटेलमध्ये त्यांच्या रूममधनं 5:00 रियाजाचा आवाज ऐकू यायचा. कधीच त्यांनी रियाज चुकवला नाही आणि इम्प्रोवाइज करत गायचे, कधीही लागा चुनरी में दाग जसंच्या तसं त्यांनी गायलं नाही. नेहमी त्याच्यात काहीतन काही नवीन तराणा, त्याच्यात एखादा राग चेंज करायचे. आणि मला ते खूप त्यांच्या आठवणी सांगायचे, जे की माझ्यासाठी खजिना वाटतो की किशोरदा त्यांचे आवडते गायक होते हे मला त्यांच्याचकडनं कळलं. आणि खूप लोकांना त्यांनी साईड हिरोजना आवाज देऊन सुद्धा ते समाधानी होते. त्यांनी असं कधी म्हटलं नाही की मी हिरोला आवाज दिला नाही, पण त्यांना सगळेजण दादा म्हणूनच म्हणायचं. कारण मला असं वाटतं ह्या सगळ्या गायकांनी संगीताची अक्षरशः पूजा केली आहे, साधना केली आहे. त्यांच्याकरता ते कमर्शियल इतकं जास्त महत्वाचं नव्हतं. तर तुम्ही हिंदीत जेव्हा त्यांच्याबरोबर काम केलंय तर आता आम्हाला कोणचं हिंदी गाणं ऐकवू शकता? हिंदी मी लताजींचं एक ऐकू. लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले ए वा, म्हणजे लताजींची अगदी अजरामर गाणी जी आहे ती सुद्धा तुम्ही आम्हाला ते सुद्धा ऐकवलंय. आणि तुमचा गायकीच्या क्षेत्रात तुमचा आदर्श कोण? माझा आदर्श लताबाईचे. आशाबाईंना पण मी खूप मानते आणि त्यांना फॉलो करायचा खूप प्रयत्न करते, पण एक आपला मेन आदर्श म्हणजे माझी जी स्टाईल आहे सिंगिंग आणि माझं व्हॉइसचं जे कल्चर आहे त्यानुसार
मला लता मंगेशकरांची गाणी जास्ती सूट होतात असं सगळेजण म्हणतात मला, त्याच्यामुळे मी त्यांना जास्ती फॉलो करते. मग एक गाणं जे त्यांचं खूप सगळ्यांना आवडतं, म्हणजे नक्कीच तुम्हालाही आवडत असेल, मी रात टाकली मी कात टाकली, ते गाणं आम्हाला तुमच्याकडनं नक्की ऐकायला आवडेल. मी रात टाकली मी कात टाकली, मी रात टाकली मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली, मी रात टाकली मी कात टाकली, मी रात टाकली. फारच सुंदर. आणि तुमची मुलगी केतकी ही पण खूप लहान वयापासून गातीये आणि आता अभिनय क्षेत्रात पण ती काम करतेय, तिच्या बरोबर जेव्हा तुम्ही स्टेज शो करतात तेव्हा काय वेगळा आनंद असतो? तिच्याबरोबर आत्ताच मी 2.5 वर्षापूर्वी अख्खा US कॅनडा असा दौरा केला, 14-15 कार्यक्रम होते आमचे, आणि मला खूप आनंद होतो सांगताना की ती खूप चांगलं करते आहे म्युझिकमध्ये. आणि त्याचं क्रेडिट मी तिच्या गुरूंना देईन, देवकी पंडित त्यांच्याकडे ती 6.5 वर्ष क्लासिकल शिकली आणि आता रघुनंदन पणशीकरांकडे शिकते. तिचा जॉनर पूर्णपणे माझ्यापेक्षा वेगळा आहे, याचा मला सगळ्यात आनंद आहे. कारण जनरली आई किंवा वडील जे जॉनर घेऊन येतात तीच मुलं घेऊन आले तर मग त्याच्यात मजा नाही, नवीन तर काही. हा, सो आम्ही असं दोघांनी मिळून ठरवलं होतं की हिला गाणं दुसरीकडे कुठेतरी शिकवायचं, तसाही मला वेळ नसायचा. तेव्हा आम्ही देवकीतांना याच्यासाठी सिलेक्ट केलं की मला त्यांची गायकी त्याच्या गाण्याचा परिणाम खूप आवडतो, आणि आता ती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून क्लासिकल सेमी क्लासिकल आणि लाईट खूप छान ती बऱ्याच सिनेमांना गायले. आता आत्ताच नवीन आनंदी गोपाळ सिनेमा आला त्याच्यातही ती गायली, तिचा प्रवास खूप छान सुरू आहे. खूप छान सांगितलं तुम्ही त्यांच्याबद्दल सुद्धा आम्हाला. आणि मी हे म्हणेन की जेव्हा प्रेक्षकांकडनं लाईव्ह शोमध्ये दाद मिळते काय वाटतं, किंवा एखादी अशी कोणची आठवण की जेव्हा प्रेक्षकांकडनं आपल्याला फार छान दाद मिळाली आहे? प्रेक्षकांकडनं दाद मिळण्याचा एक प्रसंग म्हणजे मला एक आठवतं, शिवकल्याण राजाचाच कार्यक्रम होता मुंबईमध्ये. दोन गोष्टी सांगते मी की त्या कार्यक्रमाला दीदी आल्यात समोर येऊन बसल्यात हे मला माहिती नव्हतं, माझा पहिला कार्यक्रम होता तो आणि मी त्यांनीच गायलेलं गुणी बाळ असं गाणार होते. अचानक पडदा उघडला आणि मला त्या समोर बसलेल्या दिसल्या, मी नॅचरली मला खूप भीती वाटली. आपण त्यांना खूप मानतो आणि त्यांचंच गाणं त्यांच्याच समोर, म्हणजे आपलं काही चुकणार तर नाही ना, म्हणजे आपलं आराध्य समोर बसलं आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला गायचं आहे, हा एक फार मोठा. पण मी त्यांच्या दिशेने पाहून असा नमस्कार केला आणि मी ते गायले आणि इंटरव्हलमध्ये आमचे सत्कार त्यांच्याच हस्ते झाले. तर तेव्हा त्या मला अशा अक्षरशः गालाला असा हात लावून म्हणल्या बुके देताना की तुम्ही कोणाकडे शिकला, तुम्ही फार सुरेल गाता आणि तुमच्या आवाजात गमक खूप छान आहेत, हे मी कधीच विसरू शकणार नाही ही दाद. आणि दुसरी गोष्ट, त्याच दिवशी प्रेक्षक आतमध्ये भेटायला आले आणि त्यांनी खूप गुणी बाळ असा हे अंगाई आहे त्या गाण्यासाठी खूप त्यांना आवडल्याचं सांगितलं. तर ह्या दोन आठवणी माझ्या खूप छान, म्हणजे एका गायकाकरता तर खरोखर स्वप्न असतं आणि ते तुमचं पूर्ण झालं की लताजींनी स्वतःने येऊन तुमची तारीफ केली आहे ही म्हणजे अक्षरशः एक अप्रतिम ठेव आहे आयुष्याची. आणि कुठेतरी यांनी आणखीन पुढच्या यात्रेकरता तुम्हाला इन्स्पिरेशन मिळालं असेल नक्कीच. आणि अलीकडे रियालिटी शोज या गाण्याच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये खूप जास्त, म्हणजे अक्षरशः म्हणू शकतो बाढ आई है असं. काय वाटतं की याच्यातनं निघणारे कलाकार खरोखर तितके हे होतात की त्यांना तेवढ्या पुरतं फेम मिळतं आणि मग पुढे त्यांची यात्रा आणखीन कठीण होते? ॲक्च्युली माझं असं स्पष्ट मत आहे की रियालिटी शो याला तुमच्या आयुष्यातल्या म्हणजे सांगीतिक करिअरच्या वाटचालीतला एक दगड, आपण म्हणतो ना मैलाचा दगड, म्हणजे अनेक मैलाच्या दगडांपैकी एक एवढंच महत्व द्या असं मी नवीन गायक गायिकांना सांगेन. कारण रियालिटी शोज मधले ते सगळे नॉर्म्स आणि त्यांचं ते सगळं वेगळं असतं, ते चांगलं आहे, ते वाईट नाही आहे, कारण ही काळाची गरज आहे आता. सो तुम्ही त्याला स्वतःला त्याला तयार केलंच पाहिजे. पण मला असं वाटतं की बेसिक ज्याला जो कलाकार गाणं करणार आहे त्यांनी स्वतःचा आवाज नीट तयार करणं, स्वतःची उडी ओळखणं, झेप ओळखणं आणि त्या दृष्टीने त्यांनी स्वतःची तयारी करणं आणि स्वतःला सतत अपग्रेड करत राहणं, म्हणजे आशाबाई आत्ता वयाच्या इतक्या मोठ्या पडावाला सुद्धा म्हणतात की मला अजून, हा मला अजूनही शिकायचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि रियालिटी शोजमध्ये जिंकलात किंवा हरलात तरी त्याचं खूप काही मनावर घ्यायचं नाही, हा एक शो आहे,
त्या शो मध्ये कोणीतरी हरणार कोणीतरी जिंकणार आणि तुमचं एक नशीब पण असतं ते तुम्हाला, पण तुम्ही 100% कष्ट केल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. तो कधी घालवायचा म्हणजे कुठेतरी तुमचं म्हणणं की रियाज करोगे तो राज करोगे वाला जो आपण नेहमी म्हणतो, नक्कीच तेवढी मेहनत तर तुम्हाला करायलाच पाहिजे आणि ती सतत प्रक्रिया आहे, तिथे थांबून चालण्यासारखं नाहीये. आपण सुवर्णा आता बातचीतच्या शेवटल्या ह्याच्यात आहोत, तर तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून या क्षेत्रात ज्यांना यायचंय त्या मुला मुलींना काय एखादा मेसेज द्यावे? मला असं वाटतं की पहिली गोष्ट, तुम्हाला गाण्याची आवड आहे म्हणजे नक्की काय आहे हे ओळखा. म्हणजे एखाद्याला वाद्याची असते, एखाद्याला गाण्याची असते, एखाद्याला अजून काही तबला वाजवण्याची असते, काही ते पहिले ओळखलं पाहिजे. माझ्या मैत्रिणीला छान गाता येतं म्हणून मला आलं पाहिजे अशी स्पर्धात्मक भावना ठेवू नका. मला गाता गायला आवडतं, गाणं ऐकायला आवडतं, याचा अर्थ मी पुढे जाऊन गाणं करू शकेन हे या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. कारण गाणं करणं किंवा कुठलीही आर्ट जपणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ते कठीण आहे खूप. त्याच्यासाठी योग्य गुरु त्याला गाठून देणं हे आई वडिलांचं काम आहे. अगदी की त्याला ओळखून आणि त्या गुरुकडे सातत्याने 8-10 वर्ष कमीत कमी शिक्षण घेणं, तुमचे सगळे मोह बाजूला ठेवून आणि मग तुम्ही स्टेजवर येऊन केलं तरी हरकत नाही. आणि ते सेल्फ अनालिसिस करूनच त्याला करिअर म्हणून सुद्धा तो निवडणं हे पण कुठेतरी थांबून आणि ठरवण्याचा भाग आहे. आपण आता कार्यक्रमाचं समापन करतो आहोत, तर जशी सुरुवात तुम्ही गायकीने केली तसं समापन पण एखाद्या चांगल्या गाण्यानं करशील. मला दिदींचंच एक माय भवानी तुझे लेकरू खूप आवडतं. त्यांनी तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया, तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरितलयाला सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे ले करू कुशीत तुझी आये, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तुम्ही जी आता रचना ऐकवली आहे हे खरं, चैत्र नवरात्र पण आता चालू आहे तर आपण कुठेतरी माय भवानीला खरोखरी प्रार्थनाच केली. आणि तुम्ही इथे इंदूरला आलात एवढ्या व्यस्त तुमच्या कार्यक्रमात आम्हाला वेळ दिला त्याच्याकरता SRTime मराठीच्या संपूर्ण टीमकडनं तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आणि तुमच्या पुढच्या प्रवासाकरता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर. या होत्या सुवर्णा माटेगावकरजी, ज्यांच्याशी आम्ही भेट घेतली आहे. पुढे एखाद्या नवीन व्यक्तीशी पुन्हा भेट घेऊ, तोपर्यंत नमस्कार.